डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या शैक्षणिक सुधारणेबाबत बीटेक विस्तार केंद्र शिक्षण प्रणाली पीएचडी शिष्यवृत्ती आत्मनिर्भर भारत सेल तसेच विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण आणि प्रत्येक सेमिस्टरमध्ये एक इंटर्नशिप तसेच 20% ऑनलाईन अभ्यासक्रम आणि प्रत्येक सत्रात चर्चा सत्र याबाबत आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये राबवला जाणारा प्रोडक्ट डिझाईन इंजिनिअरिंग कोर्स नास्कॉम सारख्या उद्योग जगतातील आघाडीच्या संघटनेतर्फे प्रमाणित आहे. अभ्यासक्रमाच्या सामग्रीमुळे इंजिनिअरिंग शिक्षणाच्या सुरुवातीच्या काळातच विद्यार्थ्यांना प्रोडक्ट इंजिनिअरिंग डिझाईनची आवश्यक कौशल्ये आत्मसात करता येणार आहे. प्रोडक्ट डिझाईन इंजिनिअरिंग सारख्या अभ्यासक्रमाद्वारे अभियांत्रिकीचे पदवीधर वास्तव जगतातील प्रोडक्ट डिझाईनच्या विविध टप्प्यांबाबत म्हणजेच अगदी संकल्पना ते निर्मितीपर्यंत सजग होतात. नवीन साधने आणि तंत्रज्ञान शिकण्यासाठी तसेच एका सामान्य ध्येयाच्या दिशेने विविध इंजिनिअरिंग शाखेच्या विविधतापूर्ण संस्कृतीचा विकास करण्यासाठी या नव्या अभ्यासक्रमाचे निश्चितच सहकार्य लाभेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या शैक्षणिक सुधारणेबाबत बीटेक विस्तार केंद्र शिक्षण प्रणाली पीएचडी शिष्यवृत्ती आत्मनिर्भर भारत सेल विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण प्रत्येक सेमिस्टरमध्ये एक इंटर्नशिप 20% ऑनलाईन अभ्यासक्रम प्रत्येक सत्रामध्ये चर्चा सत्र ह्युमन व्हॅल्यू सेल याबाबत आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली. यावेळी डॉक्टर उल्हास शिंदे डॉक्टर अभिजित वाडेकर डॉक्टर एन जी पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या तर्फे ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये शैक्षणिक सुधारणा D.2 प्रामुख्याने आम्हाला त्याचा उल्लेख करायचा आहे. जे बीटेक कोर्सेससाठी ज्या काही योजना या विद्यापीठामध्ये राबवल्या जातात त्याच्यामध्ये मेजर आणि मायनर डिग्री आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये असे काही संभ्रम असतात आणि त्यांना असं वाटतं प्रत्येकाचं की कम्प्युटर सायन्सलाच ॲडमिशन घेतलं पाहिजे. पण इंजिनिअरिंग हे इंटरडिसिप्लिनरी आहे. कुठलाही विषय कुठलाही माणूस कुठलाही विषय शिकू शकतो. तशाच प्रकारे हे मेजर आणि मायनर हा महत्त्वाचा भाग आहे की हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी जाणून घेण्याची गरज आहे. जर आपल्याला कम्प्युटर सायन्सला मिळत नसेल तर विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी ॲडमिशन घ्यावं आणि मायनर्स ही कम्प्युटर सायन्समध्ये करावी. डॉक्टर उल्हास शिंदे प्राचार्य CSMS छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव्ह कौन्सिल मेंबर डॉक्टर पाटू. आत्ताच वाडेकर सरांनी सांगितलं मेजर मायनर विषयी. पुढच्या आणखी शैक्षणिक सुधारणांशी रिलेटेड आम्ही विस्तार केंद्रे चालू करणार आहोत. ते विस्तार केंद्रामध्ये औरंगाबाद येथे ऑटोमोटिव्ह रोबोटिक रिसर्च फार्मास्युटिकल रिसर्च सेंटर्स असेल, पुणे येथे सायबर सुरक्षा डेटा विज्ञान, रत्नागिरी अन्न अभियांत्रिकी मत्स्यपालन, अकोला ग्रामीण व कृषी क्षेत्राशी संबंधित स्टार्टअप उपक्रम, सोलापूरला ग्रामीण क्षेत्राशी उपक्रम आम्ही राबवणार आहोत. तसेच PhD जी शिष्यवृत्तीची योजना आपण विद्यापीठाने लागू केलेली आहे आणि ह्या कोविडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाने परीक्षा शुल्क घेतलेले नाही. विद्यापीठाने आत्मनिर्भर भारत सेल हा स्थापन केलेला आहे. ह्याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या ज्या काही इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत त्याचं कसं कमर्शियलायझेशन प्रोडक्टमध्ये कमर्शियलायझेशन करून त्याचं मार्केटमध्ये कसं रूपांतर करता येईल ह्या दृष्टीने हा आत्मनिर्भर सेल काम करत आहे. मी डॉक्टर निलेश पाटील प्राचार्य MIT महाविद्यालय औरंगाबाद आणि एक्झिक्युटिव्ह कौन्सिल मेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. तर आत्ताच आमचे सहकारी डॉक्टर शिंदे आणि डॉक्टर वाडेकर यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून ज्या नवीन प्रस्तावित आणि ज्या लागू केलेल्या सुधारणा आहेत विद्यापीठाने D.2 त्याबद्दल आपल्याला विशद केलेलं आहे. तर ह्या निमित्ताने मला एवढंच इथे सांगावं लागतं की सांगायची इच्छा आहे की इंटर्नशिप असेल किंवा आत्मनिर्भर सेल असेल किंवा PhD स्कॉलरसाठी फंडिंग असेल किंवा रिजनल रिसर्च सेंटरमध्ये त्या त्या विभागाच्या डेव्हलपमेंटसाठी आणि इनोव्हेशनसाठी निर्माण केल्या जाणाऱ्या फॅसिलिटीज असतील ह्या सगळ्या अनुषंगाने ह्या भागातील आणि वाटू ॲफिलिएटेड जे विद्यार्थी आहेत
त्यांच्या उन्नतीसाठी आणि पूर्णपणे त्यांच्या कॅपॅबिलिटी डेव्हलपमेंटसाठी, जेणेकरून ते भविष्यामध्ये चांगले अभियंते बनतील, स्वतः एंटरप्रेन्युअर बनतील आणि टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटकडे त्यांचा प्रवास सुरू होईल.